आज जो विरोधक आहे तो विरोधक विरोध करतो हे मोदी साहेबांना जायचेच होत नाही. तिची दोन उदाहरणं देतो. झारखंडसारखं आदिवासींचं राज्य, आदिवासी उत्सव, आणि त्यांनी मोदींच्या धोरणात टीका केली, सरकारवर टीका केली, आणि त्याचा परिणाम त्यांनी गव्हर्नमेंटवर टीका केली हे सहन झालं नाही. आणि त्याचा परिणाम त्याचं टीकेला उत्तर दिलं असतं त्यांनी समजू शकत. म्हणजे उत्तर देशाने त्या उत्सवांच्या जेलमध्ये घातलं किंवा देशाची राजधानी दिली तिथे गेले दोन तीन सह लोकांनी अरविंद केजरीवाल यांना निवडून दिले. त्यांनी अनेक पद्धतीने नवीन उपक्रम आपल्या राज्यात दिसला. उदाहरणार्थ आरोग्याच्यासाठी अधिक सवलती, शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक गुणवत्ता आणि सुविधा, असे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले. आणि त्यासाठी त्यांच्या कामाच्या पद्धती आणि प्रशासन हे बघण्यासाठी देशाच्या देशाच्या बाहेरून सुद्धा विकसित कंट्रीचे लोक यायचे. आता या पद्धतीनं एक चांगलं काम करणारा मुख्यमंत्री कुठेतरी काहीतरी कारण काढलं आणि आज सगळं सुरू नसतात. शेवटी पुतीन म्हणजे अगदी पुतीनही म्हणत नाही, पण पुतीननी त्याचे विरोधक आहेत त्या विरोधकांना तुरुंगात टाकलं हे वाचायला मिळतं. आज या ठिकाणी तशाच पद्धतीने सत्ताधाऱ्यांचा विरोध त्याचा अर्थ फार मोठा गुन्हा समजून त्याला तुरुंगात टाकण्याचं काम होतं आहे. याची दोन धर्जशीच उदाहरणं मी आपल्या सगळ्यांना दिली.